subscribe now and press the bell icon. Never miss an update. आता बातमी येत आहे औरंगाबाद शहरामधून. महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडलेलं आहे मोठ्या प्रमाणात. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राइब करा, लाईक करा. ही संघटना कामगार एकता संघटना, मी त्या संस्थापक अध्यक्ष आहे आणि त्याचे भास्कर आडवे अध्यक्ष आहेत आणि बरेच आमचे आहेत. तर आमचं असं आहे की आम्ही आमच्या मागण्या मागितल्या होत्या, त्यांनी मंजूर पण केलं आहे, आम्ही त्यासाठी उपोषण केलं आणि आम्ही काम बंद आंदोलन पण सुद्धा करण्याच्या तयारीत होतो. पण आता त्यांनी आम्हाला इतिवृत्त दिलं. इतिवृत्त म्हणजे तुमच्या मागण्या मंजूर. आता मंजूर झाल्यानंतर त्या मागण्या अजून अंमलात आलेल्या नाहीत. त्या मागण्या अंमलात याव्या म्हणून आम्ही आता कामगार आयुक्ताशी, कचरा प्रमुखशी चर्चा केली. ते म्हणले आम्ही सोमवारी देऊ, पण उद्या माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये रामा हॉटेलला त्यांच्यासोबत माझी उद्या अपॉइंटमेंट आहे आणि मी समाजसेवक असल्यामुळं ते माझा सत्कार पण उद्या करणार आहेत. त्या संदर्भात आम्ही त्यांना उद्या ही मागणी करणार आहोत की जर तुम्ही आमचं हे मागण्या ज्या होत्या ह्या जर अस्तित्वात नाही आणल्या किंवा अंमलात नाही आणल्या किंवा त्याचं योग चालू नाही केलं, त्यांना ताबडतोब आम्हाला त्याचं पगार थकीत किंवा माळी कामगार असतील, कचरा असतील, घंटागाड्या असतील, सगळे ते कंत्राटदार कोण येते असे आम्हाला घेणं नाही. का शासनाचा जो नियम आहे किमान वेतन दर, तोच आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कंत्राटदार येत असतात, जात असतात, बदलत असतात, पण ते काही दिवसापासून एकाच कंत्राटदाराला काम दिल्यामुळं सगळा घोटाळा होतो आहे. आता हे मुख्यमंत्र्याला आम्ही देणार आहोत, मुख्यमंत्री काय म्हणतात ते चर्चेमध्ये समजेल. अगर असं नाही झालं तर आम्ही सोमवारी हायकोर्टामध्ये याची दाद मागू आणि त्याचा त्रास माग. मी कामगार एकता संघटनेचा अध्यक्ष भास्कर आडवे बोलतो. आम्ही याच्या अगोदर बरेचसे निवेदनं महानगरपालिका प्रशासनाला दिलेत आणि त्यांनी त्या पत्राचा विचार न केल्यामुळं आम्ही महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर 6 दिवस आमरण उपोषण केलं. आमरण उपोषणाला आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या मागण्या आम्ही मंजूर करतो, तुम्ही उपोषण सोडवा. उपोषण सोडवायला घनकचरा प्रमुख जाधव साहेब, कामगार एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश अन्नमळे, मी उपाध्यक्ष हकीमबाई, कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव, संघटक जयेश नरोडे, भाले, थोरात आणि जानराव, भरपूर प्रमुख कार्यकर्ते आणि कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या सगळ्या कर्मचाऱ्याचं हेच म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनानं ठरवून दिलेला जो दर आहे तो दर आम्हाला मिळाला पाहिजे. कंत्राटी शहराध्यक्ष श्री संजयजी जाधव यांच्याशी आपण 2 शब्द बोलणार, त्यांच्याही भावना आपण जाणून घेऊयात. इथं महागाई इतकी वाढलेली आहे की कर्मचाऱ्याला किमान वेतन दरानं 24 फेब्रुवारी 2015 अनुसार पगार मिळायला पाहिजे. एवढे घाणीमध्ये काम करतात की ह्या कर्मचाऱ्याचे लेकरं बाळ यांच्यासाठी